चला तुम्हाला एक गमत दाखवतो हा फोटो दिसतोय याला नुकताच सोनी वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड्सचा सर्वोत्कृष्ट फोटोचा पुरस्कार जाहीर झाला पण ज्याने तो फोटो काढला होता त्याने तो नाकारला हे म्हणत की तो फोटो त्याने काढलाच नाहीये हो हा ए आय जनरेटेड फोटो होता आणि तो या अवॉर्ड्सच्या परीक्षकांची परीक्षा घेत होता असंही त्याने सांगितलं पण ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स खरंच इतकं प्रगत झालंय का की तज्ज्ञांनाही आता त्यातला फरक करता येत नाहीये भविष्यात ए आय मानवापेक्षा जास्त हुशार होऊ शकतं अशी भीती खरी ठरते का पाहूयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये जॉफ्री हिंटन यांना आयचे जनक मानलं जातं आणि त्यांनी एक मेला गुगलमधून राजीनामा देताना म्हटलं की त्यांना खंत वाटते की त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी टेक्नॉलॉजी विकसित केली आहे पण असं ते का म्हणाले really... आहेत अनॉली आपल्यापुढे एक अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ लागलाय हे तंत्रज्ञान आपल्यापेक्षा जास्त हुशार होत जाईल जशी कृत्रिम बुद्धिमत्ता आपण विकसित करतोय ती आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेपेक्षा वेगळी आहे यातला मूळ फरक म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकाच वेळी अनेक प्रती असू शकतात आणि त्या त्यांनी त्या 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 मिळवलेलं ज्ञान एकमेकांशी शेअर करू शकतात म्हणजे कल्पना करा की एका माणसाला कुठली माहिती कळली तर ती त्याच्यापर्यंतच राहते पण या तंत्रज्ञानात एका सिस्टीमला कुठली माहिती कळली तर ती त्याच क्षणी जगभरातल्या लाखो सिस्टीम्सना कळू शकते त्यामुळे या सिस्टीम्स नक्कीच कुठल्याही माणसापेक्षा जास्त हुशार होऊ शकतात त्यांची ही भीती रास्त ठरू शकते हे आजवर अनेक अहवालांमधून समोर आलं आहे खरं तर ए आय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय मग आत्ता एवढी भीती का व्यक्त होते तर याला कारणीभूत आहे या तंत्रज्ञानाचा पुढचा अवतार जनरेटिव्ह ए जनरेटिव्ह ए आयबद्दल आपण आधीच सोपी गोष्ट क्रमांक सातशे चौवेचाळीसमध्ये बोललो आहे की कसं एका ओळीच्या इन्स्ट्रक्शनच्या आधारे आता तुम्हाला इंटरनेटवरची अवाढव्य माहिती हवी त्या रूपात मिळू शकते म्हणजे निबंध कविता कोडिंग किंवा एखादं चित्रसुद्धा ओपन ए आय या कंपनीने विकसित केलेले चॅट जी पी टी आणि डालीसारखे तंत्रज्ञान आता तुमच्या आमच्या हाताशी येऊ लागले आहेत आता तर अनेक असे ए आय टूल्स आहेत ज्यामुळे कुणाचाही आवाज सहज टेक्स्ट टू ऑडिओ मध्ये बदलला जाऊ शकतो एक उदाहरण पाहूया तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची सोपी गोष्ट आवडली ना शेअर जरूर करा त्यामुळेच की काय सातत्याने असे वृत्त येत आहेत की मुळे जनरेटिव्ह एआय लाखो नोकऱ्या जातील अशात अनेक जण आयच्या आधारे गोष्टी करू लागलेत जसं की ऑफिसचे मेल्स पाठवणं कोडिंग वेब डेव्हलपमेंट बिझनेस अनालिटिक्स एक्सेल आकडेमोड फोटोशॉप रिसर्च पेपर लिहिणं वगैरे पण अशात एक मोठी भीती वर्तवली जाते ती म्हणजे फेक न्यूजची आता ती काय आहे काही आठवड्यांपूर्वी मार्च एप्रिलच्या दरम्यान अमेरिकेच्या सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल झाले होते एकात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होताना दिसते तर दुसऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस व्हाईट हाऊसमध्ये याचबद्दल जल्लोष करताना दिसत आहेत पण अर्थात हे सगळे फोटो खोटे होते ए आय जनरेटेड होते हे नंतर स्पष्ट झालं पण अर्थात यावरून कळतं की येणारा काळ किती धोक्याचा आहे आधीच आपण दररोज व्हॉट्सॲप फेसबुक ट्विटरवर फेक न्यूजला बळी पडतोय कुठला मेसेज फोटो किंवा व्हिडिओ खरा कुठला खोटा हे अजूनही ओळखणं अवघड असताना आता त्याला आणखी एक पदर आल्यामुळे गोष्टी अर्थातच किचकट आणि चिंताजनक झाल्या आहेत तज्ञांना चिंता आहे की ज्या प्रकारे दोन हजार सोळाच्या अमेरिकेच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा गैरवापर आढळून आला होता तसाच आता येणाऱ्या वर्षात दोन हजार चोवीसमध्ये अमेरिकेत आणि अगदी भारतातही निवडणुकांदरम्यान होऊ शकतो राजकारणी आता कमी पैशात जास्त लोकांपर्यंत त्यांच्या सोयीचे संदेश पोहोचवू शकतात आणि हवा तसा मजकूर तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करून विरोधकांना लक्ष करू शकतील अशी ही भीती वर्तवली जाते आणि जर कुणाविरुद्ध एखादा फोटो किंवा व्हिडिओ पुरावा असेल तर ते लगेचच हे म्हणून नाकारू शकतील की छेछे छे, जो दिसतोय तो मी नव्हेच हे फेक आहे त्यामुळेच की काय इटली रशिया चीन इराणसारख्या अनेक देशांनी यावर बंदी घातली आहे आणि मार्चमध्ये जगभरातल्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांनी जनकांनी एक खुलं पत्र लिहून आवाहन केलं होतं की काही काळासाठी तरी ए आयच्या प्रयोगांवर बंदी घालावी नाहीतर जशी भीती ए आयच्या जनकाला जॉफ्री हिंटन यांना आहे की ए आय माणसापेक्षा हुशार होऊन जाईल आणि मग त्याला आटोक्यात आणणं अवघड होऊन बसेल तुम्हाला रजनीकांतचा रोबोट किंवा एनधीरन हा जर सिनेमा आठवत असेल तर त्यातला चिट्टी नेमका हेच करून बसतो याविषयी तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करा अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा बी बी सी मराठी डॉट कॉमवर